मुनरी समाज यांच्या वतीने या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि समाज कार्य सुद्धा होत असतं. त्याचप्रमाणे आमच्या समाजाबरोबर देवस्थान कमिटीला आणि इथं नवरात्र उत्सवासाठी अत्यंत उत्कृष्ट अशी आम्हाला सेवा देणारे सहकार्य करणारे अत्यंत तळमळीनं या ठिकाणी आमच्या समाजाची सेवा करणारे असे श्रीमान तन्मनंद शर्मा हे या ठिकाणी उपस्थित आणि यांना या कोरोना व्हायरस या निमित्त या ठिकाणी जी आपल्या समाजाची किंवा इतर लोकांची गरजू लोकांची जी परिस्थिती जाणवली आणि त्यांनी खरोखरच या ठिकाणी येऊन आपल्या समाजातील किंवा गरजू लोकांची मदत करावी अशी त्यांची इच्छा झाली आणि त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या गरजूवंत या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची त्यांनी सेवा करण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या वस्तू ते आपल्याला आपल्या नागरिकांना किंवा व्यक्तींना गरजूवंत व्यक्तींना या ठिकाणी देत आहेत. त्यांचं या ठिकाणी प्रथम आमच्या समाजामार्फत व श्री आई अंबाबाई देवस्थान कमिटीमार्फत या ठिकाणी त्यांचं आम्ही पुष्प देऊन त्यांचं हार्दिक पहिला प्रथम स्वागत करा. पण परमेश्वराला आणि आई भवानीला असं साकडं घालूया की पूर्ण आपल्या देशावर आणि जगावर हे जे सावट पसरलेलं आहे आजाराचं हे लवकरात लवकर निर्धारण हे कोरोना राक्षसाचं निर्धारण भवानी लवकर करून देत आणि आपल्या वतीनं अशी आपण आपल्या वतीनं आपण अशी आपल्या वतीनं आपण अशी भावना व्यक्त करूया की शर्मा परिवारानं आपल्या समाजातल्या गरजू लोकांच्यासाठी आज हे जे योगदान दिलेलं आहे त्या परिवाराला सुख शांती समृद्धी लाभो अशी आपण सर्वांच्या वतीनं प्रार्थना. तर मंदिर आपल्या इथं सुरू झाल्यापासून खरोखर समाजाकडे आपलं सगळ्यांचं लक्ष चाललेलं आहे. आपल्याजवळ जे आहे ते आपण शेअरिंग करण्याचा प्रयत्न करतो. तन्मन शर्मा हे नशिबवान आहेत का तर अंबाबाईच्या अंबाबाईनंच त्यांच्या मनामध्ये ही बुद्धी ठेवली असणार इच्छा उत्पन्न केली की अशा कामामध्ये तुम्ही गाव पुढे मदत करा. त्यामुळे तन्मन शर्मांच्या मार्फत आईचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आणि मला गॅरंटी आहे की या निमित्तानं किट तुम्हाला दिले जातीलच पण सरकारकडून ज्या सूचना येतात त्या सूचनांचं तुम्ही काटेकोर पालन करा आणि तरच आपण या कोरोना व्हायरसवर मात करू शकतो. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की आपण देवीला साकडं घालून तन्मन शर्माच्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबियाला चांगल्या प्रकारचा इथं पुढे त्यांच्यासाठी फ्युचर चांगला असावा असं त्यांनी सांगितलं. तसंच मी देखील आज इथं असं म्हणतो की आईला देखील आपण सगळ्यांनी साकडं घालू की ज्या कोरोना व्हायरसच्या ह्याच्यातनं सर्वांना व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी इच्छा निर्माण करावी. दुसरं तुम्ही आता जे किट घेणार आहात ते किट घेतला किंवा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी तुम्ही जे व्हॉट्सअपवर फोटो वगैरे घेतलेला असाल तर ते कुणालाही पाठवू नका कुणालाही दाखवू नका कारण जमावबंदी असताना आपण इथं समाजासाठी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे जर कुठे काढले असेल तर आसपास ठेवा. ओके मी पुन्हा एकदा.